त्याच्यामध्ये विशेष करून 9 ऑगस्टला जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 किलोमीटरची पदयात्रा आमची आता सुरू होते आहे आणि ती 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करायची आहे. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत ती यात्रा आम्हाला पूर्ण करायची आहे आणि त्या माध्यमातून जी काही परिस्थिती आज देशामध्ये आहे आपण पाहिलं असेल की परवाच खाद्यान्नावर जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावल्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जगणं सुद्धा मुश्किल करण्याचं काम केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. महागाईचा प्रश्न असो, अग्निपथसारखी योजना आणून तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न असो, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, सरकारामध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं असेल की हे नवीन ईडीचं सरकार आल्यानंतर या ईडीच्या सरकारने सरकारातल्या निवडणुका चालू असताना उद्या मतदान आहे आणि ते सगळं तारकास त्यांनी बदलून टाकल्या. म्हणजे सरकारामधून महाराष्ट्र जो यशवंतराव चव्हाण साहेब असतील, मोदी साहेब असतील यांनी त्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक मोठी आर्थिक क्रांती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवली, त्या सरकारालाही संपवायचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केलं जाते आहे. आणि म्हणून या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे. जसं महात्मा गांधींनी भारत छोडो असं 9 ऑगस्टला जो नारा दिला होता, आता संविधान बचाव यासाठी आणि देश बचाव यासाठी आणि देशातली एकात्मता कायम राहावी यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात गावापर्यंत हा विचार पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाणार आहे.